नमस्कार, मी नरेंद्र जिचकार। माझा जन्म हा शेतकरी कुटुंबात जरी झाला असला तर मागील 20-22 वर्षापासून मी व्यवसायात आहे आणि शेतीमध्ये माझा इंटरेस्ट आहे। मी मुझफ्फरबाई सोबत त्यांच्या शेतात 10 वर्षापहिले मी गेलो होतो आणि 10 वर्षापहिले मी त्यांची ती शेती, त्यांची जी जमीन बघितली, अतिशय दगडांनी भरलेली आणि गोठाळ जमीन, जसं आपण एक गावाच्या भाषेमध्ये बोलतो, आणि बंजर जमीन। म्हणजे ज्यावेळेस मला मुझफ्फरबाईंनी सांगितलं की मी इथे शेती करणार आहे तर मी हसायला लागलो। त्यांना म्हटलं, भैया मेरे को खेती का बहुत ज़्यादा तो नहीं समझता, पर ये जो मैं देख रहा हूँ, ये जो बंजर जमीन है, ये जो गोठाळ जमीन है, मुझे लगता नहीं कि यहाँ पे कुछ हो पाएगा। पण 10 वर्षात मुझफ्फरबाईंनी तिथं मेहनत करून ह्या वाळवंटातनं त्यांना एक स्वर्ग तयार केलेला आहे। आणि ही शेती करत असताना त्यांनी ही शेती रासायनिक पद्धतीने न करता ही नॅचरल फार्मिंग, जसं म्हणतात झिरो बजेट फार्मिंग, किंवा एक जैविक शेती त्यांनी इथं एक तयार केलेली आहे। इथं जवळपास त्यांनी 7 ते 8 तलाव इथं तयार केले आहे आणि नवीन तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर त्यांनी ह्या शेतीमध्ये केलेला आहे। ह्या शेतीमध्ये त्यांनी वेगवेगळे फळं, जसं आंबा इथं आहे, पेरू त्यांनी घेतलेला आहे, सीताफळ यांनी घेतलेलं आहे, इथं यांनी गन्न्याची शेती करतात, ते वेगवेगळ्या भाज्या ते इथं तयार करत आहे। तांदळाचं फार मोठं उत्पादन त्यांनी इथं हे लोक मुझफ्फरबाई इथं करत आहे। आणि हे सगळी शेती करत असताना एकही रसायनाचा दाणा त्यांनी ह्या शेतीमध्ये वापरलेला नाही, किंवा स्प्रे देखील त्यांनी रासायनिक स्प्रे यांनी वापरलेले नाही। जैविक शेती ज्या पद्धतीने करतात, पाळेकर गुरुजींचा आदर्श त्यांनी घेऊन इथं शेती अतिशय उत्तमपणे जैविक शेती यांनी तयार केलेली आहे। मुझफ्फरबाईला मी बऱ्याच वर्षापासून ओळखतो। मीरा भाईंदरला त्यांचं फार मोठं अस्मिता ग्रुपच्या नावाने फार मोठं त्यांचा व्यवसायाचा त्यांची व्यावसायिक फर्म आहे। त्यांचे मोठमोठे त्यांनी टाउनशिप तिथं त्यांनी तयार केलेलं आहे। तिथं त्यांचे मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत, बाजार आहेत, म्हणजे आपण मॉल जे म्हणतो ते त्यांचे तिथे आहेत।